जय भीम मित्रांनो, सुकुमार कांबळेंनी जे केलं त्याला खूप धाडस लागतं. त्यांच्या या कृतीवरून समजतं की ते बुद्ध आणि बाबासाहेबांच्या कार्यावर आणि विचारांनी किती प्रभावित झाले असतील. कॉलेज वयात सुकुमार किती धाराडीचे कार्यकर्ते असतील हे त्यांच्या या जबरदस्त प्रवासातून समजतं. एक मातंग समाजाचा युवक बुद्ध आणि आंबेडकरांशी इतका प्रभावित होतो की चक्क बौद्ध धम्म स्वीकारून लग्न करेन तर फक्त बौद्ध पद्धतीनेच अशी अट घालणाऱ्या प्राचार्य सुकुमार कांबळे यांना लग्नासाठी किती संघर्ष करावा लागला हे तुम्हाला समजेलच. यातून जातीच्या भिंती किती मजबूत आहेत हे या उदाहरणातून समजून जातं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटी मुलीचा बाप त्यांना मुलगी द्यायला कसा काय तयार होतो हे तुम्हाला नक्की आवडेल. जय भीम मित्रांनो, मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायचं आहे. तर सुकुमार कांबळे म्हणतात, मला माझे मित्र गच्चांडा घालायचे आणि म्हणायचे, लग्नानंतर बुद्ध बन की. मी त्यांना म्हणायचो, मी माझ्यासाठी हे करत नाही. यदा कदाचित पुढच्या पिढीचे मातंग हिंदू धर्माला कंटाळून मार्ग शोधू लागले तर सुकुमार कांबळे हा मांग बुद्धाच्या मार्गाने गेला होता असे म्हणतील व त्या वाटेने ते चालतील. त्या आशेपोटी मी बौद्ध पद्धतीनेच लग्न करणार आहे. नाहीच कोणी मुलगी दिली तर बौद्ध भिक्षू होणार आहे. मी वारणा महाविद्यालयात शिकत असताना मंगल कांबळे नावाच्या मुलीशी ओळख झालेली होती. तिला मी बहीण मानली होती. तिच्यामुळे मी तिच्या घरी जात असे. ते तिचं घर एक ग्रंथालयच होतं. तिला सहा भाऊ, ती एक बहीण होती. तिचे सर्व भाऊ क्लास वन अधिकारी होते. अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यात ते एकमेव बौद्ध घरानं होतं असं माझं मत झालेलं होतं. त्या घरात मला बाबासाहेबांनी लिहिलेला बौद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचायला मिळाला आणि हाच टर्निंग पॉईंट ठरला. तो ग्रंथ वाचल्यानंतर हिंदू धर्म मला डबकं वाटलं व बौद्ध धम्म मला समुद्रासारखा वाटला. त्यावेळी मी ठरवलं की आपण बौद्ध धम्म स्वीकारायचा. त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ 1000 मातंग समाजाच्या तरुणांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मिंचे या गावी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या दिवसापासून बऱ्याच मातंग तरुणांची बौद्ध पद्धतीने लग्न होऊ लागली. मिंचे गावचे आमचे मित्र सहदेव घाटके यांचे लग्न ठरलं होतं. ठरते वेळी बुद्धाचा विषय नव्हता. लग्नाच्या दिवशी वराट कपाळाला भांडारा लावूनच आलेलं होतं. इकडे बौद्ध पद्धतीची तयारी झालेली होती. ही तयारी पाहून वराडातील मातंग पुढारी बिथरले. बौद्ध पद्धतीच्या लग्नाला विरोध चालू केला. लग्नाची वेळ निघून गेलेली होती. मुलगी मांडवात येईना बैठक बसली. त्यावेळी नवरा मुलगा सहदेव याने ठणकावून सांगितलं की लग्न बौद्ध पद्धतीनेच होणार, नसेल तर मुलगी परत घेऊन जा. ही टोकाची भूमिका घेतल्यानंतर मुलीच्या वडिलांनी नांगी टाकली. त्याने मुलगा मातंग असल्याची खात्री करून लग्नाला मान्यता दिली. लग्न बौद्ध पद्धतीनं झालं. असाच एक किस्सा पुढे ते सांगतात. माझ्या भाचीचे लग्न बौद्ध पद्धतीनं ठरलेलं होतं. ठरते वेळी माझा एक जवळचा पाहुणा बुद्धाचं नाव घेतल्यानंतर बैठकीतून उठून गेला. लग्न ठरलं त्यावेळी लग्नाची पत्रिका घेऊन निमंत्रण देण्यासाठी त्याच्या घरी गेलो. मला घरात न घेता दारातच उभं राहून ठणकावून सांगितलं, मी महाराजा लग्नाला येत नाही. अशा पद्धतीने मी अनेक लोकांचे लग्न जुळवून बुद्ध पद्धतीने लग्न लावत होतो, पण माझेच लग्न होईना. मी 1984 बौद्ध धर्म स्वीकारला. 1984 ते 1991 पर्यंत माझं लग्नच होईना. मला मांग पण मुलगी देईना व बौद्ध पण मुलगी देईना. माझी एकच अट होती, लग्न करणार तर बौद्ध पद्धतीनेच. मला मातंग समाजाची एक मुलगी ठरली. तिचा वडील उपशिक्षण अधिकारी होता. बैठकीत तो म्हणाला की हा देणं घेणं बोला. मी म्हणालो देणं घेणं काय नाही, मी जन्माने मांग असलो तरी मी बौद्ध झालोय, तेव्हा लग्न बौद्ध पद्धतीनेच होणार. असं म्हणताच काय तर चावल्यासारखा तो उडाला. बाहेर गेला, आमच्या लोकांना म्हणाला, ह्याचं आडनाव कांबळे, नाव घेतोय बुद्धाचं, हा नक्की मांग तर आहे ना. आमची गावची लोक म्हणाली, अहो खरंच तो मांगाचा आहे. त्यावर मी त्यांना म्हणालो, मला मुलगी देऊ नका. तुम्हाला एवढा बाबासाहेबांच्या विचारांचा तिरस्कार असेल तर उपशिक्षण अधिकारी पदाचा राजीनामा द्या. बाबासाहेब जन्माला आले नसते तर तुम्हाला त्या ऑफिसमध्ये कोणी पुसायला सुद्धा ठेवलं नसतं. त्यावर तो म्हणाला, तुझं तत्वज्ञान तुझ्याजवळच ठेव, मी तुला मुलगी देत नाही. त्यानंतर मी मांगांचा नाद सोडला, बुद्धाच्या नादाला लागलो. एका सभेत बुद्धाची एक प्राध्यापिका भाषणाला उभी राहिलेली होती. तिचे भाषण ऐकून मी भारावून गेलो. मी तिची ओळख करून घेतली. त्या ओळखीतून तिचे लग्न नाही हे मला समजलं. मी तिला सरळ सरळ लग्नाची मागणी घातली. मी कांबळे म्हटल्यावर तिने लगेच होकार दिला. तिने सांगितलं की रीतसर मागणी घाल्यास घरी या. मी दुसऱ्या दिवशी तिच्या घरी गेलो तर तिचा म्हातारा दणकं घेऊनच दारात उभा होता. तो मला बघून म्हणाला, पुन्हा दारात दिसलास तर तंगडच मोडेन, आम्हाला फसवतो. तुझ्या गावची आमची पाहुणी आहेत, त्यांच्याकडून आम्हाला कळलं की तू महाराजा नसून मांगाचा आहेस. मी म्हणालो, अहो मी जन्माने मांग जरी असलो तरी बौद्ध झालोय.
त्यावर तो म्हणाला की बुद्ध जरी झालास तरी मुळचा मांगच की, मी माझी मुलगी मांगाला देत नाही। तर मित्रांनो, पुढे एक मस्त किस्सा आहे। तर पुढे प्राचार्य सुकुमार कांबळे म्हणतात, माझे एक नातलग त्यांचा मुलगा सरकारी नोकरीला होता, तो मला म्हणाला, सुकुमार तू सगळीकडे फिरतोस, मुलाला एखादी मुलगी असेल तर सुचव। लगेच मला कोथळीचा तो देव माणूस आठवला। मी म्हणालो, आहे पोरगी, उद्याच बघायला जाऊ। ठरले, मी निरोप दिला, उद्या पोरगी बघायला येतोय। त्यांना वाटलं मीच पाहायला येतोय। त्यांनी सगळ्या गावात सांगून टाकलं, सुकुमार कांबळे माझ्या मुलीला बघायला येतोय। मी त्यावेळी जनता दलात काम करत होतो, ते गाव 90% जनता दलाचं होतं। मी येणार म्हणून सगळे थांबलेले होते। मी गेलो, सर्व भेटले, मुलगी कुठे आहे असे पुढे पुढे होऊन मिस करू लागलो होतो। त्यावेळी त्या मुलीचे वडील मला म्हणाले की जरा बाहेर या। मी बाहेर गेलो, ते मला म्हणाले की आहो, तुम्ही मुलगी बघायला येणार म्हणून सगळं गाव थांबले, तर तुम्ही दुसरं स्थळ आणलं। मी त्यांना बाजूला घेऊन गेलो व त्यांना म्हणालो, तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण माझी एक अडचण आहे। ते म्हणाले, काय अडचण आहे? मी म्हणालो, मी मान जरी असलो तरी मी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे, तेव्हा मी लग्न केले तर बौद्ध पद्धतीनेच करणार आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? त्यावर तो देव माणूस म्हणाला, बुद्ध म्हणजे देव माणूसच नव्हे। मी म्हटलं, होय। त्यावर ते म्हणाले, मग कर की, कसं करायचंय तसं कर, मी तुला मुलगी द्यायला तयार आहे। हे त्या देव माणसाचे बोलणे ऐकून मी आवाक झालो। त्यावेळी मला एक बाबासाहेबांचं वाक्य आठवलं की मुझे पडे लिखे लोगों ने धोका दिया आहे, आलेले पाहुणे कसे तरी घालवले, माझं त्या देव माणसाच्या मुलीशी लग्न ठरलं आणि शेवटी बौद्ध पद्धतीनेच लग्न झालं। ती मुलगी माझी पत्नी मंदाहिनी माझं जीवनच बदलून टाकलं। तर मित्रांनो, अशी होती सुकुमार कांबळेंची लग्नाची गोष्ट। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायचं आहे। चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा जॉईन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता। थोडक्यात तुम्ही या चॅनलला मदत करू शकता आणि हे माझे इंस्टाग्राम आयडी आहे, नक्की फॉलो करा। चला भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये। जय भीम।